पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आपल्या बरोबर आहेत. दादा, पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते, स्वागताला आलाय, काय कशी तयारी, काय सांगता? ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदीपासून सुरू होऊन सर्व ठिकाणी सुखरूपपणे अतिशय चांगल्या सुविधांनी ती पुढे सरकत आता सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते आहे. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून विधानसभेचं अधिवेशन सुरू असूनही, संसदीय कामकाज मंत्री असूनही, आणि आज उपराष्ट्रपती माननीय धनखडजी हे दोन्ही सभागृहाच्या आमदारांना संबोधित करणार, म्हणजे मार्गदर्शन करणार असूनही, स्वाभाविकपणे हा माझा मोठा आनंदाचा विषय आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखी प्रवेश करत असताना तिचे स्वागत करणं मला खूप आनंद होत आहे. दुसरा मला आनंद होतो आहे की करता करता गेल्या 5-10 वर्षामध्ये वारीतल्या सगळ्या असुविधा, मग शौचालयाची सुविधा असेल, पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल, निवारा नीट असणं असेल, सगळ्यात म्हणजे आरोग्यसेवा असेल, या गोष्टी हळूहळू खूप चांगल्या मार्गी लागत आल्या. त्याचा परिणाम म्हणून वारी खूप आनंदामध्ये पार पडते आहे आणि त्याचाही मला स्वाभाविकपणे आनंद होतो आहे. शासन म्हणून अभिमान वाटतोय की हे आपण करू शकू. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विधानसभा लागणार आहे, तर भाजप त्यामध्ये 160 ते 170 जागा लढणार असल्याचं बोललं जातं, काही नक्की? नाही, अजूनही खरं म्हणजे थोडं टू अर्ली, म्हणजे खूप लवकर बोलल्यासारखं होईल, पण यातले जे निर्णय आहेत ते आमची जी त्रिमूर्ती आहे महायुतीची, माननीय एकनाथजी, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा पवार, हे तिघे मिळूनच ठरवतील. आणि एकदा जागा ठरल्या की मग पक्ष म्हणून आम्ही त्यातल्या किती मिळाल्या आणि कुठल्या मिळाल्या याप्रमाणे उमेदवार ठरवायला सुरुवात करू. त्यामुळे आत्ता तरी याबद्दल काही म्हणणं हे थोडंसं आधी होईल असं मला वाटतं, टू अर्ली होईल असं मला वाटतं. लोकसभेला खरं तर शिंदे गटाचा वर्चस्व दिसून आलेला आहे, त्यामुळे त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे 100 जागेची मागणी केलेली आहे. त्यांना कुठेतरी अंकुश लावण्याकरता भाजपच्या नेत्यांनीच खरं तर 160 ते 170 लढवायचं सांगितलेलं आहे. अशा गोष्टी तुम्हालाच जास्त माहिती असतात आणि तुमच्याकडूनच मला जास्त कळतात. ठीक आहे, आता उद्या विधान परिषदेचं उद्या ज्याला निवडणूक आहे, 11 जागा आहेत, त्यापैकी 12 उमेदवार आहेत, कोण निवडून येईल? महायुतीच्या सर्व जागा 5 भारतीय जनता पार्टी, 2 शिवसेना आणि 2 अजित पवारांची राष्ट्रवादी अशा 9 जागा निवडून येतील आणि 2 जागा महाविकास आघाडीच्या येतील. त्यामुळे महायुतीच्या 9 आणि महाविकास आघाडीच्या 2 जागा निवडून येतील. परंतु 1 जागा ज्यादा असल्यामुळे कुठेतरी घोडेबाजार होण्याची शक्यता आहे का? नाही, आता तो काळ गेला, शेवटी आपापल्या पार्टीची मतं आपल्याला पडतात आणि कमी पडणारी मतं जी आहे ती रिलेशनच्या आधारे मिळतात. पूर्वीसारखं तो किती देतो मी किती देतो नावाचा घोडाबाजार फार होत नाही. त्यामुळे ज्याची ज्याची जी स्ट्रेंथ आहे त्याप्रमाणे त्याला यश मिळेल. मनोज जगरांगेने 13 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे, काय त्यांचं सगळे स्वैराचा निकाल लागेल का लवकर? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवा सर्वपक्षीय बैठक बोलावली, त्याला विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. काल सभागृहात त्यांना त्यामुळे बॅकफूटवर जावं लागलं, कारण सदस्यांचं म्हणणं होतं लोकांच्या वतीने, लोकांच्या प्रतिनिधी म्हणून, किंवा तुम्ही बैठकीला का नाही आलात, बसून काही निर्णय केला पाहिजे ना, की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ही जी यादवी निर्माण झाली ती यादवी आपल्याला संपवता येईल. आरक्षण हा एक विषय आहे, पण त्यानिमित्ताने निर्माण झाले यादवी, 2 समाज एकमेकाच्या विरुद्ध ठाकणं, ओबीसी समाजातलं लग्न असेल तर मराठा समाजातले लोक जाणार नाही, मराठा समाजातलं लग्न असेल तर ओबीसी समाज जाणार नाही, एकमेकाच्या दुकानावर खरेदी करणार नाही, लहान मुलंसुद्धा जातीच्या परिभाषेत बोलायला लागले, हे पाप आपण का निर्माण करतो आहे? त्यामुळे एकत्र बसून निर्णय करायला हवा होता, पण विरोधी पक्ष आला नाही, विरोधी पक्षाचे लोक आले नाहीत. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय सगळ्यांशी संवाद साधून त्यातला काही ना काही मध्यमार्ग दोघांनाही, छोटी असं आहे ना की कोणाची तरी एकाची जीत झाली विजय झाला असं होत नसतं, आणि त्यामुळे दोघांनाही 2-2 पावलं मागे जायला लागेल असा एखादा मध्यमार्ग माननीय एकनाथजी काढतील. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला कुठेतरी राजकीय वास येतोय का तुम्हाला वाटतं? कारण का ते कायमच अगदी देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना आपल्याला पाहायला मिळतो. असं मी म्हणणार नाही, मनोज जरांगे पाटलांच्यावर असा आरोप मी करणार नाही. मनोज जरांगे पाटलांनी याही प्रश्नांची उत्तरं विरोधी पक्षाकडून घेतली पाहिजेत, किंवा तुमची सत्ता वर्षानुवर्ष होती मग मराठा समाजाला तुम्ही न्याय का देऊ शकला नाहीत,
ओबीसी मधून देता येत होतं तर इतके वर्ष राज्य होतं, चार चार वेळा तुम्ही मुख्यमंत्री होतात, म्हणजे एकच व्यक्ती चार वेळा मुख्यमंत्री होती, तर त्यावेळेला तुम्ही मराठ्यांना ओबीसी मध्ये का घातलं नाही असे प्रश्न मनोज रंगे पाटलांनी पण त्यांना विचारले पाहिजेत, पण त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला राजकीय वास आहे असं मी म्हणणार नाही. दादा, राहुल गांधी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत, कसं बघताय? ते स्वागतच आहे ना. कोणी माणूस अशा प्रकारच्या लोकांच्या प्रचंड प्रतिसाद असणाऱ्या सोहळ्याला, त्यातला परमेश्वरा भाग बाजूला ठेवू, त्यांना एखादं असं वाटलं असेल इतका मोठा जनसागर उसळलेला आहे तर आपण तिथे गेलं पाहिजे. अशा प्रकारचा लोकसहभाग मोठ्या प्रमाणात असणारा एखादा उपक्रम, त्यात राहुल गांधीच काय, उद्या सोनिया गांधी जरी आल्या तरी स्वागतच आहे. धर्मपुरीहून कॅमेरामन विनोद सह, मी रवी लगेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.